За това авокадо яблоко. А ви нашите как ви? Не сървидам, така. Нашата там, а атмята дина. И атмята дина. आत्म्याला स्पर्श करता येत नाही, शिवता येत नाही, तर पसरणे व्यापणे हा गुण आत्म्याचा कसा असू शकतो? म्हणजे वेगवेगळ्या संबंधानं तसं परिभाषा वापरली, वस्तुस्थितीने तसं नाही. असं बरं, तुम्ही असं बोलतो. आता आपण असं बघूया की गीतेवर आता हाच घेतलेला, गीतेच्या ह्या श्लोकावरती टिप्पणी करणाऱ्या सर्व माणसांनी आत्मा हा शब्द इथं कंसामध्ये घातलेला आहे, मुळामध्ये नाही. कोण आहे का? अविनाशी तू तद्विद्धी येणं येणं सर्व निधन कर. सुरेश श्लोक आहे, विनाशम अव्यस्य केवळ सर्व नाम आहे. शब्दाचा अर्थ आता विनाशम अव्ययस्य अस्य हा षष्ठी प्रथमेचा सर्व नाम आहे. नयनं छिंदन्ति शस्त्राणि हे सर्व वस्तूची रूप आहे. वर्तमान काळाला हा ना मग ह्याला ह्याला शब्दाचा अर्थ इथे आहे, आता आहे, प्रत्यक्ष आहे. जे काय वापरलं ते फक्त तृतीय पुरुषी एक वचनी द्वितीयेचं रूप एनम आहे. भगवत शंकराचार्यांचं वाक्य वाचलं एवढं काही काळजीपूर्वक नाही. पण ती शेवटी टिप्पणी आहे ना. आम्ही जाऊन माझं भाग आहे लोकायताचं, लोकायताच्या भागाची चर्चा करायला तयार आहे किंवा कठोर निषेधाची तयार करायला मी मुळात घ्यायला द्या. मला शंकराचार्य मी वाचले नाही असं नाही, आमच्याकडे अशा मास्टरकडे त्यांनी फार चांगला त्याचा अभ्यास केला नाही. मला भाष्याच्या भाष्यावरती जाणार का मुळावर जाणार? मुळावर घ्या ना तुम्ही, त्यांच्या श्लोकावरच्या मुळावर गीतक सुद्धा नंतर वापरले. गीतेचे हे जे द्वैताचे जे श्लोक आहे ते गीतेत प्रामुख्याने कठोपनिषदातले घेतले आहे. आपण कठोपनिषद वापरून त्याचा अर्थ लावू. अविनाशी सगळं व्यापणावं हे सगळी वस्तूच्या व्याख्या म्हणजे जी जागा जागा व्यापत नाही, ज्याला जडत्व नाही, जागा व्यापत नाही कसली भूमिका? मी काही समजे संस्कृत व्याकरणाचा काही संबंधच नाही ना. आता ते आपणती घेऊन आत्मा कुठं काढला होता? हे बरं, आत्मा आपण जाणणारा एक म्हणजे आपण अंतकरण संबंधानं विशिष्ट अवस्था येते. मला असं सांगा, एवढी गीता लिहिणाऱ्या माणसाला या श्लोकामध्ये चक्क आत्मा असे शब्द घालायला काही अडकत होत? नंतर त्याने वापरला आत्मनंदचे आत्मान आत्मन हा शब्द गीतेमध्ये अनेक वेळा इतक्या छान श्लोकामध्ये त्याला चक्क मिळेल. गीतेवरती टीका टिप्पणी करणाऱ्या सगळ्या माणसांनी कंसात आत्मा घालावा इतकी त्यांना अक्कल आहे, आणि गीता सांगणाऱ्या माणसाला आत्मा शब्द घालायची अक्कल नाही. इतर जे गीतेवरची टीकाकार आणि शंकराचार्य, शंकराचार्यांनी त्यांचे तीच ते शेवटी भाष्य काय आहे? भाष्यकार गौपादाचार्यानं तुम्ही शुद्ध अद्वैती मानता, आम्ही त्यांना विशेषत अद्वैती मानतो. कारिका मांडुक्य उपनिषदावर त्यांच्या कारिका आहेत, त्याला विशिष्ट अद्वैती. परंतु तो आज विषय नाही, अर्थ अर्थ आणि धर्म हे दोन कुठे
आम्ही तर धर्म म्हणजे काय? या धार येते तर धर्मा तू सर्वांना धारण करतो त्याला धर्म म्हणायचं. ह्या अर्थाने तुम्ही धर्म पाळता का? अर्थाने धर्म ह्या व्याख्येमध्ये कर्मकांडही बसत नाही, देवळही बसत नाही, पूजाही बसत नाही, काही बसत नाही. त्या अर्थाने तुम्ही मला काय म्हणते, हे शास्त्रार्थ करताना तुम्ही धर्माचा अर्थ वेगळा सांगता आणि व्यवहारामध्ये व्याख्यानात आणताना तो वाईट अर्थाने धर्म वापरतो. वापर रूढ झाली मग आम्ही ना आम्ही त्याला विरोध. तो येणार नाही बघा, तो येणार नाही हे बघण्याकरता तुम्ही आमची मदत करा. तुमचं जे इथे राहण्याकरता आम्ही तुमची मदत करू. तुमचा धर्माचा अर्थ आहे मला असं सांगा की चातुर्वर्ण किंवा वर्णाश्रम धर्म या धर्माचं महत्व नाही. धर्म वगैरे पण वर्णाश्रम धर्म हे या धर्माचं स्वरूप गोष्ट काही नाही. गुणकर्म विभाग मी मला मला हरकत नाही ना गुणकर्म असो तसे. गुणकर्म काय विभाग आहे? गुणकर्म कुठे ब्राह्मण आणि जन्मान नाही ना. भगवत गीते स्पष्ट आहे ना, जन्मान लिहिले का जन्म जन्मान चातुर्वर्ण. ठीक आहे, मग आपली एवढ्या वर्षात तडजोड होऊ शकते ना की जे गुणकर्म विभाग अशा असेल तेवढं आपण पाळू, जे जन्मकाळ असेल ते पाळायचं नाही. हे म्हणून हे नाही बाकीच्या सगळ्या शंकराचार्य हे शंकराचार्य म्हणत नाहीत, बाळासाहेब देवच म्हणत नाहीत. काय चांगलं चाललं बोल त्यांची कॅन्डिडेट चाललंय काय करतात. मी सातवडेकरांपासून हा वादविवाद करतो. ही माणसं तोंडी सांगताना धर्म म्हणजे काय याच्या कल्पना अगदी वेगळ्या सांगतात. आणि जेव्हा यांची पुढे सत्ता तयार होते तेव्हा त्या सत्तेमध्ये धर्म अत्यंत अधम अर्थाने वापरतात. कर्मकांड हाच म्हणजे धर्माचा खरा व्यावहारिक उद्दिष्ट होतो. कर्मकांड हे कलेवर आहे पण तेच खरं, कारण कलेवर हेच खरं असतं ना. धर्माचे जे मुख्य आहे ना, आता सत्य अहिंसा असते ब्रह्मचर्य अपरि हे 10 जे मूळ तत्व आहेत धर्माचे, ते प्राण आहे. आणि बाकीचं जे वर्ण आश्रम कर्मकांड वगैरे हे त्याचं कलेवर आहे, ते कलेवराची उपासना करायची. उपासच कोणत्याही समाज व्यवस्थेमध्ये शेवटी कलेवरच टिकतं आणि आत्म्यालाच जर का ह्या लोकांचं कधी राज्य तयार झालं कर्मकांड अत्यंत अधम अर्थाने सगळीकडे हे लोक पसरव दिले अगदी पेशवाई. बरोबर आहे त्यांचं दुकान चालत नाही. ज्या एका गोष्टीमध्ये ज्या एका देशामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत त्यांचा जुना संघर्षाचा इतिहास आहे, बाहेर कसं पडायचं ही चिंता मला नातवानी पूर्वजांकरता सूड उगवायचा ही कल्पना मला घेत. हा द्वेष विसरवण्याकरता महात्मा गांधींनी कल्पना काढली ती अशी की सर्व धर्म समभाव करतो, सगळ्या धर्मात काहीतरी साम्य आपण एकत्र करतो. पण त्याच्याबरोबर त्यांनी धर्म ह्या कल्पनेचं महत्व वाढवलं. 1920-30 साली टिळक जिना यांच्या कलावाच्या वेळी जे काही म्हणत होतं ते जायला लागलं तर गांधींनी पुन्हा धर्माचं महत्व वाढवलं. परिणाम असा झाला की सर्व धर्म समभाव यशस्वी झाला नाही पण धर्म जिवंत राहिला. गांधींच्या मृत्यूने काही काळ असं वाटलं की धार्मिक धर्मांधता बंद झाली. आज 40 वर्षांनी पुन्हा धर्म जिवंत. मी स्वामी अग्निवेशांवरती नेहमी ओळखतो की तुम्ही लोकांनी जे आर्य समाज ठेवून आणि भगवे कपडे घालून धर्म ही कल्पना म्हणजे सार्वजनिक धर्म संघटित धर्म. मला वैयक्तिक धर्मावर माझा राग नाही पण कारण परमेश्वराविषयीची अनुभूती आणि भावना ही वैयक्तिक गोष्ट आहे. मी माझ्या घराच्या कोपऱ्यामध्ये बसून कोणत्या तऱ्हेने प्रार्थना करावी हे मला कोणी सांगितलेलं चालणार नाही. मला कोणी शरद जरी सांगायला लागला की नाही तू घरात बसून प्रार्थना नाही करता कामा हे ऐकणार नव्हतं. पण जेव्हा तुम्ही सार्वजनिक व्यक्ती असं देऊळ बांधा आणि सगळ्यांनी असं केलं पाहिजे, असे सगळ्यांनी शेंडी ठेवली पाहिजे, अमुक तिथं दाढी ठेवली पाहिजे हे सांगायला लागला. मी आहे
परमेश्वराची अनुभूती आणि भाव ही गोष्ट मुळी सामुदायिकतेच्या विरोधी आहे. स्वतंत्र हा व्यक्तीचा प्रत्येक व्यक्तीचा अनुभव तेव्हा सामुदायिक धर्म हा ढोंगच असतो. पण तुम्ही पुष्कळ म्हटलं की तुमची अनुभूती खाली नाही तरी मिळा पाहिजे त्याचं काही होई नाही. मनातली अनुभूती आहे भक्ती भाव आहे त्या भावाला विरोध करणार तुम्ही कोण आणि तुम्ही किती विरोध केला तिला काय द्यायचं आपल्या. पण तुमच्या जेव्हा भावाला फुलाच सर्व तळपण करण्याची जेव्हा आवश्यकता तयार होती तेव्हा तुमचा भाव संपलेला दिसतो. एवढा श्रद्धाहीनता दाखवतो पण मला त्या व्यक्तींबद्दल अत्यंत आदर आहे त्याच्यामध्ये मीराबाई हे बाकीचे सगळ्यांच्या श्रद्धा खोट्या. चैतन्य महाप्रभू मीराबाई विशेष आणखी आहे तुकारामा विषय आहे तुकारामाचा बाबचंद वगैरे मानतो पण मीराबाई खरी काहीही हातच लाकून न ठेवता स्वतःला झोकून द्यायचं प्रचंड गुण आहे. नामदेवरायानंतर त्या भक्तिभावाच्या जोरावर पंजाबात गेले होते पंजाबात गेले त्याच्या प्रचंड यात्रा केली ग्रंथ साहेबात नामदेवाचे पण नानक तर काल मध्य पूर्व वगैरे जाऊन आले तर ते नामदेव आणि आमचे औंढा नागनाथचे नामदेव एकच एक असो की दोन असो इकडच्या लोकांचा वाद आहे ना ते आमच्या वारकरी संप्रदायात त्यांच्या पादुका दोन ठिकाणी पाहिले पादुका नाही समाधी म्हणून काही करून पुन्हा वाद होत काय झालं नाही सकाळी थंडी असत आम्ही यांच्या घरी जाऊन बसलो तर